जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। रावरी येथील महेंद्र उर्फ स्वप्नील सुधीर वैद्य या तरुणाचा मृतदेह ब्राह्मणी जवळील चेडगाव येथील ओढ्यात शनिवारी सकाळी आढळून आल्याने रावरी तालुक्यात खळबळ उडाली। याबाबत माहिती अशी, शहरातील तनपुरे खळवाडी येथील राहणाऱ्या सुधीर वैद्य याचा मुलगा महेंद्र हा नगर MIDC मध्ये नोकरीला होता। त्याचे कुटुंबीय रावरीत राहत होते। महेंद्र हा नगरला खोली भाड्याने घेऊन राहत होता। 2 मे रोजी सायंकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर तो खोलीवर होता। रात्री मेसवर जेवण्याकरिता जात असल्याचे सांगून तो गायब झाला। त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी व भावांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली, परंतु तो कुठे सापडला नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात शुक्रवारी 3 मे रोजी मिसिंग दाखल केली आहे। राहता तालुक्यातील ममदापूर येथील गोवंशी जनावरांची कत्तल करण्यासाठी गोवंशी जातीची काही जिवंत जनावरे निर्दयतेने शेडमध्ये डांबून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन खात्री करत घराच्या लगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जनावरांची कत्तल करताना दिसून आले। गुन्हे शाखेच्या पथकाने गोमांस व जिवंत जनावरे असा 12,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 5 आरोपींना अटक केली, तर 6 जण पसार झालेत। उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मनाई वस्ती परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी आद्यावर छापा टाकला असता यावेळी 1,41,000 रुपये रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नाना फकीरा तांबे व नाना गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल अशी पोलिसांची वसाहत कर्जतमध्ये असून मागील 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी कारागृहातील मैल मिश्र सांडपाणी परिसरात वाहत आहे। त्या घाणीच्या दुर्गंधीबाबत अनेकदा तक्रार अर्ज करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी करूनही त्यास केराची टोपली दाखवत असल्याने पोलीस कुटुंब हतबल झाले आहे। श्रीरामपूर शहरात आयोजित कजित बाबा संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय। यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे या बाबत काही काळ तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाट यांच्या राहत्या घराला लागलेल्या अचानक आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी TV व इतर दैनिक वापरातील साहित्य जळून खाक झाले आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला। आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः 1 दुचाकी व सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत। परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशामक दलाने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला। नेवासे तालुक्यातील जळके खुर्द येथे झालेल्या ग्रामसभेत श्री जन्माचे स्वागत हा उपक्रम सुरू करण्यात आला। पहिली मुलगी जन्माला आलेल्या माता पिता व त्या कन्या रत्नाचा सन्मान व स्वागत करून ग्रामपंचायतीच्या वतीने 2100 रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्याचा ठराव मंजूर केला। त्यानुसार दिनेश नारायण वाघमारे यांचा सपत्नीक कन्या रत्नासह सन्मान करण्यात आला, तसेच हशाम बाबूलाल शेख यांचा सन्मान करण्यात आला। याप्रसंगी सरपंच राजेंद्र बहिरनाथ पंडित, उपसरपंच आसिफ पठाण, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते।
मागील 5 वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकास कामांना गती दिली. 2.5 वर्षाचा कोरोनाचा कालावधी सोडला तर मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहिलो. जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील दौऱ्यातील संवाद सभेत ते बोलत होते. त्यावेळी शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे माऊलीच्या दर्शनासाठी गेलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील भक्तांवरील काळाने घाला घातला. ढवळगाव परिसरातील बस व खासगी वाहनाच्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. या दुर्दैवी घटनेत पारगाव येथील पारगाव सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे, पारगाव सेवा संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाबा बुराव मडके, दत्तात्रय बळीराम खेतमाळीस या 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तसेच अनेक जण गंभीर जखमी झालेत. शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात काल दुपारी 3 ते 4 दरम्यान शेवगाव पोलिसांनी 8,96,200 रुपये किमतीचा हिरवट ओला गांजासह मुकुंद विनायक होळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गट क्रमांक 85 मध्ये गांजाच्या झाडाची लागवड केली होती. 94 लहान मोठी हिरवी झाडे व 3 सुकी झाडे 5,000 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण 169 झाडे 8,96,200 रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.